नेक्स्ट अपना पार्ट का है तर एप्लीकेशन ऑफ यूसीएम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन चा एप्लीकेशन कुठे कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे. सर सगळ्यात पहिले एप्लीकेशन आपल्याकडे काय दिलं आहे, कार इज टेकिंग टर्न ऑन हॉरिझॉन्टल प्लेन रोड. ठीक आहे, तर आता हे एप्लीकेशन बघूया. हा एक रोड आहे बरोबर, या रोड वरती एक कार कन्सिडर करा. कार असल्यामुळे त्याचं काहीतरी वेट असेल, वेट कोणत्या डायरेक्शनला असणार, डाउनवर्ड डायरेक्शन बरोबर एम जी. वरती काय असते त्याची नॉर्मल रिएक्शन. कार मध्ये फ्रिक्शन असणाऱ्या टायर्स मध्ये मग इथे जो फोर्स ऍक्ट होईल तो कोणता होईल, फ्रिक्शनल फोर्स. आता सपोज हा सेंटर ऑफ सर्कल आहे, सेंटर पासून जर मी इथे कनेक्ट केलं तर इथे जो फोर्स ऍक्ट होतोय तो कोणता फोर्स ऍक्ट होणार, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. त्यानंतर जर मी हा एक पूर्ण सर्कल असा कन्सिडर करतोय तर ही काय झाली माझी रेडियस आर. ठीक आहे, रेडियस ऑफ कर्वेचर समजलं, पॅरामीटर समजलं याच्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय घेतलंय एकदा नीट बघून घ्या. एमजी, एमजी म्हणजे काय तर वेट ऑफ कार बरोबर, एमजी समजलं. त्यानंतर एन म्हणजे काय घेतलेलं आहे आपण, एन म्हणजे आपली नॉर्मल रिएक्शन. एफएस काय झालं आपलं, एफएस झालं आपला फ्रिक्शनल फोर्स, हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर आपला आर काय झाला, आपली आर झाला रेडियस ऑफ सर्कल किंवा कर्वेचर लिहू शकता. ठीक आहे, तर टर्म समजले तुम्हाला की टर्म काय काय दिलेले आहेत आपल्याकडे, एमजी, एन, एफ एस, आर आणि सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, तर आता पुढे आपण बघूया की हे डेरिवेशन स्टार्ट कसं करायचं. खूप छोटं डेरिवेशन आहे, हे लिहून घ्या. आपण काय घेणार, फर्स्ट आपण इथे बघू शकतो सेंट्रिपिटल, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय आता आपलं इथे फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, एमव्ही स्क्वेअर बाय आर. फ्रिक्शनल फोर्सला आपण काय लिहू शकतो, म्युएस इन टू एन. म्युएस म्हणजे काय झालं आपला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर वन. सेकंड बघूया, सेकंड काय आपलं इथे एमजी. आता इथे जेवढा एमजी आहे तेवढंच वरती नॉर्मल रिएक्शन आहे, एमजी इज इक्वल टू एन. याला इक्वेशन नंबर टू देऊया. जर आता तुम्ही इथे बघताय तर आपल्याला एनची व्हॅल्यू जी आहे ती काय मिळाली, एमजी बरोबर. मग ही एमजी व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट कशामध्ये करू शकतो, या इक्वेशन नंबर वन मध्ये. ठीक आहे, तर सबस्टिट्यूट करूया, सबस्टिट्यूट इक्वेशन टू इन वन. सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल, इथे मी सबस्टिट्यूट करतो एनची व्हॅल्यू. सो एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू म्यू एस. आता हा जो एन आहे या एनची व्हॅल्यू काय आले, एमजी बरोबर. सो आता सॉल्व करायचं आहे, एम एम कॅन्सल पूर्ण काय, व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू म्यू एस इन टू जी. आर डिनॉमिनेटरला आहे तिथे जाऊन काय होणार, न्यूमरेटर म्यू एस इन टू जी आर. आता ही व्हॅल्यू कशाची, व्ही स्क्वेअरची. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, व्ही ची. स्क्वेअर रूट येणार म्यू एस इन टू जी आर, वेअर म्यू एस इज अ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, इथे लिहूया, वेअर म्यू एस इज अ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि तुमची जी ही व्ही ची व्हॅल्यू आहे ही झाली तुमची व्ही मॅक्सिमम. ठीक आहे, व्ही मॅक्सिमम म्हणजे काय, तर ही मॅक्सिमम वेलॉसिटी आहे जेणे की कार तुमची टर्न घेऊ शकते. जर ह्या वेलॉसिटीच्या पेक्षा जास्त कार ची वेलॉसिटी पुढे गेली तर काय होणार आहे, तुमची कार स्लिप होणार आहे. ठीक आहे, तर आपण इथे डेरिवेशन केलेलं आहे कशासाठी, कार इज टेकिंग टर्न ऑफ हॉरिझॉन्टल प्लेन रोड. तर त्याची मॅक्सिमम वेलॉसिटी किती असणार, तर व्ही मॅक्स इज इक्वल टू म्यू एस आर जी. ठीक आहे, इथे आपण इक्वेशन अगोदर लिहून घेऊया, व्ही मॅक्स इज इक्वल टू म्यू एस इन टू आर जी.
ही झाली मॅक्सिमम वेलोसिटी. समजलं? स्क्रीनशॉट काढायचं.